चंद्रकांत वाघमोडे हे धनगर आरक्षण हा एकच विषय घेऊन उपोषणाला बसलेले आहे. ते जरी एकटे दिसत असले तरी त्याच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्रातली धनगर जनता आहे की ज्यांच्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याला सरकार पण माझ्या मते सरकार पण सकारात्मक भूमिका घेत आहे. त्यांची जी इच्छा होती आज की त्यांनी एक पत्र लिहिलं जे मला त्यांनी व्हॉट्सअपवर टाकलं आणि ते व्हॉट्सअपवर टाकून त्यांच्याशी चर्चा करा तर आदरणीय म्हणजे आदरणीय अतुल सावेजी आणि गिरीश भाऊ महाजन हे दोन्ही मंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं की 13 दिवस झालेले आहे त्याच्यामुळे आपण तात्काळ तातडीने निर्णय घ्यावा. त्याबद्दल अतुल सावे मंत्रीजींनी सांगितलं की मी संपर्कात आहे आणि त्यांच्याशी बोलणं करून दिलं. चंद्रकांत वाघमोडेंशी पण बोलणं झालं अतुल सावेजींचं. त्यांनी सांगितलं की चंद्रकांत वाघमोडेंनी सांगितलं की मी एक पत्र पाठवतो आहे ते पत्र तुम्ही मला सही करून पाठवा जेणेकरून अतुल सावेजी जे म्हणाले की बा पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या उपस्थितीत एक बैठक लावतो कारण बैठकीने हा प्रश्न सुटू शकेल आणि तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचलं आहे पण चर्चेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही त्याच्यामुळे चर्चा करायला तुम्ही या आणि तिची बैठक लावून देतो. कुठल्याही गोष्टीचा जे काही आहे चर्चेने प्रश्न सुटू शकतो आणि जे आधीच्या उपोषणकर्त्यांनी मागणी केली होती ती मागणी जी होती त्याच्या भरोशावरच त्याचा संदर्भ तुम्ही पाहाल तर त्याच्या भरोशावरच समिती नेमण्यात आलेली आहे म्हणजे मागणीप्रमाणेच समिती नेमण्यात आलेली आहे. तर त्याच्या ह्याच्यात जर काही वेगळेपणा मागायचा असेल तर चंद्रकांत वाघमोडेसोबत बैठक होणार आहे त्याच्यात ते सांगू शकतील की काय पाहिजे आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न माझ्या मते सरकारला जसं मागणी समितीच्या तर्फे सोडवायचं ठरलं आधीच्या आंदोलनकर्त्यांच्या सोबत बैठकीत तसंच यांच्या बैठकीत जे ठरतंय त्याच्याप्रमाणे कल्यात येईल.